मी बोललो नाही पाहिजे मीडियामध्ये, पण मला काही फरक पडत नाही. गिरीश बापटांनी कसब्यामध्ये त्यांचेच उमेदवार टाकले होते सगळे. मी आत्ता म्हणून मी 100 आणतो, 90 आणतो, 50 हे हवेतलं बोलणं झालं. हे बोलणं शक्यच नसतं. म्हणजे हे बोलणं हे निव्वळ पक्षाच्या नेत्यांना खुश करणं. आणि फेस आम्ही जर चांगला दिला, ताकदवर दिला, ते स्वतःची कॅपेबिलिटी असेल, ते स्वतःची मतं असतील, ते स्वतःचं काम असेल, तर नक्कीच आम्ही सत्ता एक हाती ठेवायला आम्हाला अडचण नाही. मागच्या इलेक्शनला जसं तुम्ही म्हटलं होतं की 92 नगरसेवक निवडून येतील वगैरे, तसं आता 2024 तसं काही तुमचं प्लॅन आहे काय, आकडा वगैरे तुम्ही? जसे मागच्या वेळेस आहे ना, गिरीश बापट पालकमंत्री होते आणि मला चांगला वाटतो, मी बोललो नाही पाहिजे मीडियामध्ये, पण मला काही फरक पडत नाही. गिरीश बापटांनी कसब्यामध्ये त्यांचेच उमेदवार टाकले होते सगळे, सगळे उमेदवार त्यांचे टाकले होते. धीरज घाटे सोडला आणि रासने सोडला आणि गणेश बिडकर सोडला, हे तीन माणसं सोडली सगळे त्यांनी सांग. म्हणजे मी एक नगरसेविका आहे, सुनीता गलांडे गलांडे का असंच काहीतरी नाव आहे, गडाळे, सॉरी गडाळे मॅडम, त्यांना पण तिकीट दिलं नव्हतं, त्यांचे झालं. बाकी संपूर्ण शहरात पक्षांनी आम्ही जे सुचवलं होतं, मी स्वतः जे सुचवलं होतं, त्याप्रमाणे तिकीटं बसवली होती. तसंच जर झालं ह्यावेळेस, आता कसं ह्या उमेदवाराच्या बाबतीतच आम्हाला काहीच माहिती नव्हतं, असंच काही झालं तर मी गॅरंटी घेऊ शकत नाही किती निवडून येतील. जेव्हा आपली तिकीटं डिक्लेअर होतात, जेव्हा आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे पण तिकीटं डिक्लेअर होतात, तेव्हा तिथं कोण निवडून येईल हे कळतं. मी आत्ता म्हणून मी 100 आणतो, 90 आणतो, 50 हे हवेतलं बोलणं झालं. हे बोलणं शक्यच नसतं. म्हणजे हे बोलणं हे निव्वळ पक्षाच्या नेत्यांना खुश करणं आणि स्वतःचं कॉन्फिडन्स विनाकारण वाढवणं हा असतो. जोपर्यंत माझी लढत कोणामध्ये बरोबर होती त्या प्रभागामध्ये, तोपर्यंत कसं म्हणू शकतो मी कोण निवडून येईल? तिथं कॅपेबल उमेदवार पाहिजे, त्याची स्वतःची मतं पाहिजे, त्याची यंत्रणा पाहिजे, आमच्या पक्षाची मतं पाहिजे. प्रभाग आता 3 होतो का 4 होतो काहीच माहीत नाही. ह्या सगळ्या गोष्टी उमेदवारावर अवलंबून असतात. महानगरपालिकेमध्ये निवडणूक ही 100% फेसवर असते. आणि फेस आम्ही जर चांगला दिला, ताकदवर दिला, ते स्वतःची कॅपेबिलिटी असेल, ते स्वतःची मतं असतील, ते स्वतःचं काम असेल, तर नक्कीच आम्ही सत्ता एक हाती ठेवायला आम्हाला अडचण नाही आहे. परंतु जोपर्यंत आमचे उमेदवार नुसतं डिक्लेअर होऊन उपयोग नाही ना, समोरच्याचे पण झाले पाहिजेत. सगळे प्रभाग फायनल व्हायचे आहेत, उमेदवार फायनल व्हायचे आहेत, समोरचे जे उमेदवार फायनल होतील तेव्हा आकडा सांगू शकतो. आत्ता आकडे सांगणं आमचे सगळे लोक सांगतात, 100 आणू, महानगरपालिका आणू, सगळं ते बोगम झालं. म्हणजे हवेतल्या ढगात गोळ्या सोडल्यासारखं झालं. बरं ते तिघं एकत्र लढतायत का? ते तिघं एकत्र लढल्यानंतर बंडखोरी किती होती? आमचे उमेदवार योग्य पसतायत का? या सगळ्या गोष्टी खूप अजून त्याला खूप लांब आहेत त्या गोष्टी. नगरसेवकाचे म्हणजे कार्यकाळ संपून आता बराच कालावधी गेले, बरेच नगरसेवक आता चलबिचल झाले, खर्च कधी करायचा किंवा काय, त्यांना पुढचं नियोजन काहीच करता येत नाही. तर आता ह्या इलेक्शनमुळं, कसब्याच्या इलेक्शनमुळं आणि मागे जे झालेलं पोटनिवडणूक अंधेरी असेल किंवा इतर, तर आता ही सगळे जण असे चर्चा आहे की आमदारकी आणि खासदारकीचे इलेक्शन झाल्यानंतर कॉर्पोरेशनचे इलेक्शन होणार आहे, तर ते तुमचं काय त्याच्या संदर्भात म्हटलं? नाही बघा, आमदारकीच्या निवडणुकीला अजून 18-19 महिने आहेत, लोकसभेच्या निवडणुकीला 13 महिने आहेत. मला वाटत नाही की 13 महिने अजून लांबवण्याचं काहीच कारण नाही. 13 महिने लांबवलं असं मला वाटत नाही. माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या अंदाजाप्रमाणे मे एंड किंवा जून फर्स्ट वीकला ही निवडणूक होतील. खूपच लांबल्या तर दिवाळीला नक्की होतील.